नमस्कार दोस्तांनो, रंजक गोष्टी ऐकायला आपल्या सगळ्यांनाच आवडतात, पण फक्त रंजक गोष्टींमध्ये अडकून दिवा स्वप्न न पाहता त्या गोष्टीतून बोध घेऊन त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करता यायला हवा, तेव्हाच त्या गोष्टीला खरा अर्थ मिळेल. स्वप्न जरूर पहा, पण ती स्वप्न सत्यात उतरवण्याची ताकद ठेवा. चला तर मग, आता ती वेळ आलेलीच आहे अभ्यास मस्ती करत स्वतःला घडवण्याची. त्यासाठी सर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, जर आपण मुलांना हसत खेळत गोष्टीच्या माध्यमातून शिकवायला लागलो ना, तर मुलं शांतपणे कान देऊन ती गोष्ट ऐकतात. हो, आणि मुलांना अभ्यासही अगदी चटकन कळतो, कारण मुलं अनुकरण प्रिय सुद्धा असतात. हो, आणि एकदा एखादी गोष्ट मुलांना आवडली की ती गोष्ट त्यांना सातत्याने ऐकायला सुद्धा आवडत असते. आणि म्हणूनच आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला की तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट घरच्यांनाच सांगा, आणि मुलांनी त्यांच्या आवडीच्या गोष्टी घरच्यांना सांगितलेल्या आहेत. तर आता आपण सारे जण ऐकूयात एक छानशी गोष्ट. नक्की. एका गावात एक शेत होतं, ज्याचा मालक होता जयंती सिंग. जयंती सिंग जवळ शेत नांगरण्यासाठी दोन बैल होते, पण आता त्यांच्यातील एक बैल कल्लू म्हातारा झाला होता. म्हातारा कल्लू आता शेत नांगरू शकत नव्हता, तो पडत होता. पण कल्लूने जयंती सिंगला खूप मदत केली होती. एक दिवस जयंती सिंगने विचार केला, आता कल्लू म्हातारा झालाय, त्याने मला खूप मदत केली आहे, आता मी त्याला कामातून मोकळं केलं पाहिजे. तो कल्लू जवळ जातो आणि त्याला घेऊन शेताच्या बाहेर चालू लागतो. काही वेळातच ते जंगलात पोहोचतात. कल्लू, तू माझी खूप मदत केलीयस, यासाठी खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा. पण आता तू म्हातारा झालायस आणि मला तुझ्याकडून आणखी काम नाही करून घ्यायचं, यासाठी मी तुला मुक्त करतोय. जयंतीचं बोलणं ऐकून कल्लू थोडा भावुक होतो आणि त्याला परत जावंसं वाटतं. पण नंतर त्याला वाटतं की बहुतेक जयंती आता त्याला पोसू शकत नाही. कल्लू आता ठरवतो की तो स्वतःचं पालन स्वतःच करेल. कल्लू नवीन आश्रय शोधत शोधत जंगलात एका गुहेजवळ येतो. ह्या गुहेच्या बाहेर भरपूर चारा आणि जवळच एक तलाव होता. ही जागा माझ्या निवासासाठी उत्तम आहे. कल्लू त्याच्या नवीन घरात खूप खुश होता. त्याला पोटभर खायला प्यायला पाणी आणि निवाऱ्यासाठी गुहा मिळाली होती. पण एक दिवस कल्लू बघतो की एक सिंह त्या गुहेच्या दिशेने येतो आहे. कल्लू घाबरला, पण त्याने संयम नाही सोडला. त्याला एक युक्ती सुचली. ऐकलंस काय ग, आज आपण सगळे जेवूयात, मला एक सिंह दिसतोय, मी माझ्या शिंगांनी त्याची शिकार करीन, मग तू पटकन त्याला फाडून टाक. सिंह कल्लूचं बोलणं ऐकून घाबरून जातो आणि लगेच उलटा पळायला लागतो. मूर्ख सिंह कल्लूला एक भयंकर जनावर समजलेला असतो. एक कोल्हा सिंहाला धावताना बघून त्याच्या जवळ जातो. अहो राजन, काय झालं, तुम्ही धावत का आहात? अरे तिथे एक महाभयंकर जनावर आहे जो सिंहाची शिकार करतो. तो मोठा आहे, जाडजूड आहे आणि त्याला लांब लांब शिंग आहेत. भयंकर? ते जनावर भयंकर नाहीये, तुम्ही त्याची शिकार नाही, उलट तो तुमची शिकार बनू शकतो. नाही नाही, तो खूप भयंकर आहे, मी त्याच्या जवळ नाही जाणार. तुम्ही चला माझ्या सोबत. जर तो माझी शिकार करायला आला तर तू पळून जाशील आणि मी मरून जाईन. नाही नाही. ठीक आहे राजन, आपण आपसात आपल्या शेपट्या बांधू. जर त्याने तुमची शिकार केली तर तुम्ही मला त्याच्या समोर फेकून द्या आणि स्वतः पळून जा. सिंहाला अजूनही भीतीच वाटत होती, तरी पण कोल्ह्याने जबरदस्ती केल्यामुळे तो त्याच्या बरोबर जायला लागतो. कल्लू कोल्ह्याला सिंहा बरोबर बघून सगळं काही समजतो, पण तो घाबरत नाही. त्याने दुसरी युक्ती लढवली. कोल्ह्या, तुला मी दोन सिंह आणायला सांगितले होते, तू फक्त एकच घेऊन आलास, आता माझ्या पूर्ण कुटुंबाचं पोट कसं भरेल?
कल्लूचं बोलणं ऐकून सिंह भयभीत झाला आणि बिचारा कोल्हा जंगलभर फरफटत राहिला. कल्लूच्या हुशारीमुळे त्याचा जीव वाचला. ह्यासाठीच तर म्हणतात, संकटाच्या वेळेस हुशारीने वागलं पाहिजे. मजा आली हो, पण कसं आहे यानंतर आपल्याला करायचं आहे ना तो म्हणजे गणिताचा अभ्यास. पण कसं आहे थोडस तरी दडपण आलं असतं ना तरी अभ्यास मात्र मजेशीर आहे. एक्झॅक्टली, कारण अभ्यास खरंच खूप सोपा आहे मधुलिका. आपण 3-5 विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की लांबी मोजण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग करतात या संदर्भातली माहिती मिळवा आणि सांगा. आणि मुलांनी या साधनांची माहिती आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितली आहे. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. तन्वी रेडकर या जिल्हा परिषद केंद्र शाळा शिरगाव यंदा तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी इथे राहते आणि सोबतच तिची मामी श्रुती भरणकर यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण तन्वी सोबत आणि जाणून घेऊयात गणिताचा हा अभ्यास तिने कसा केलाय ते. नमस्कार श्रुतीताई. नमस्कार. कशा आहात आपण? हो मी मस्त मजेत आहे. अरे वा, ऐकून खूप छान वाटलं. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आम्हाला सांगा कसा चाललाय तन्वीचा अभ्यास? तन्वीचा अभ्यास एकदम छान चाललाय. आपण तन्वीच्या मामी आहात बरोबर? हो. बरं, आम्हाला सांगा घरी तन्वीचा अभ्यास कोण कोण घेतं? बरं, तन्वीचा अभ्यास आम्हीच घेतो. अच्छा, म्हणजे तन्वी आपल्याकडे असते तर राहण्यासाठी? हो हो, आमच्या इथे असते. आजी अजून बरोबर आमच्या इथे राहते. अच्छा, मग तन्वीचे आई वडील ते कुठे राहतात? ते मुंबईला राहतात. हो, मग कधी मुंबईला जाते का तन्वी? हो, आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये गेली होती आई वडिलांकडे. अच्छा, आम्हाला सांगा तन्वी कशी आहे अभ्यासामध्ये? तन्वी एकदम हुशार आहे आणि ती व्यवस्थित मन लावून अभ्यास करते. कधी तन्वीच्या मागे लागायला लागतं का की अभ्यास कर अभ्यास कर? नाही नाही, शाळेतून आल्यावर आपलं आटपलं की स्वतःहून अभ्यासाला बसते ती. खूपच छान. आम्हाला सांगा घरी लहान मुलं किती आहेत, कोण कोण आहेत घरी? घरी लहान मुलं माझी दोन मुलं आहेत, देवांश आणि श्रेयांश. अच्छा, मग ह्या दोघांसोबत तन्वी अभ्यासाला बसते का? हो हो, देवांसोबत बसते ती अभ्यासाला. केव्हा केव्हा मस्ती चालते पण देवांसोबत या व्यवस्थित अभ्यासाला बसते. मस्त, छान वाटली हे ऐकून. आता आम्हाला तन्वी सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो आहे आहे. नमस्ते मॅडम. नमस्ते तन्वी, कशी आहेस तू? मी मजेत आहे. आणि कसा चाललाय तुझा अभ्यास? खूप मस्त. शाबास. आणि आता आम्हाला सांग की आता काही दिवसांनी किनी नवीन वर्ष सुरू होणार आहे, आपण सगळे एकमेकांना हॅपी न्यू इयर असे म्हणणार आहोत. मग तू काही ठरवलंयस का नवीन वर्षात काय काय करायचं असं? छान छान अभ्यास करणार. हो, व्हेरी गुड, मस्त. तन्वी आम्हाला सांग, तुला अभ्यासाबरोबरच खेळायला पण आवडतं का ग? हो. कुठले कुठले खेळ खेळतेस बरं तू? लंगडी, विषाणू, लपंडाव, खो खो. अरे वा, मस्त. आणि कोणासोबत खेळते तू हे सगळे खेळ? काय काय नाव आहे तुझ्या मित्रमैत्रिणींची? कावेरी, रिया, तीर्था, ओम. व्हेरी गुड. आम्हाला सांग तुझा आवडता विषय कोणता आहे ग? मराठी. ओ, पण आजचा अभ्यास तर मराठीचा नाहीये. मग तू केलास की नाही केलास मग तू? हो केला ना. शाबास. आधी आपण थोडा अभ्यास करू आणि मग पुन्हा आपण गप्पा मारू, ठीक आहे? आजचा आपला अभ्यास असा आहे की लांबी मोजण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा उपयोग करतात ही तू माहिती मिळवली आहेस का? बरं. हो. व्हेरी गुड. मग सांग बरं आता आम्हाला. लांबी मोजण्यासाठी वीट, हात, पावडर, गुंडाळकूट अशी विविध साधने वापरतात. त्यापैकी मोजपट्टी, मीटर टेप, गुंडाळकूट ही लांबी मोजण्याची प्रमाणित एकच आहे. कपड्यांची लांबी मोजण्यासाठी मीटर टेप वापरतात. पुस्तकाची वहीची लांबी अशी प्रति अंतरे मोजण्यासाठी मोजपट्टीचा वापर करतात. व्हेरी गुड, खूपच छान माहिती मिळवलीस तू. बरं, आम्हाला सांग हा अभ्यास करायला ही माहिती मिळवायला तुला कोणी कोणी मदत केली ग? मामीने, शिक्षकांनी. छानच. आणि आम्हाला सांग तुझ्याकडे आहे का एखादी फुटपट्टी? हो आहे. त्याने तू कधी कुठलं माप मोजलंयस का? बरं, पोटीचं माप मोजलंय. किती होतं बरं ते माप? 20 फूट. 20 फूट होतं. आम्हाला सांग की एखाद्या रस्त्याचं माप मोजायचं असेल तर ते आपण कशामध्ये मोजणार? रस्त्याची लांबी किलोमीटर या एककात मोजतात. व्हेरी गुड. आणि एखाद्या पुस्तकाची लांबी मोजायची असेल तर? मोजपट्टीचा वापर करतात. बरोबर. सेंटीमीटर मध्ये मोजतात. व्हेरी गुड, मस्त.
बरं तन्वी, तू आता आम्हाला सांगितलंस की तुझा आवडता विषय मराठी आहे, बरोबर? मग आम्हाला एखादा मराठीतली कविता म्हणून दाखव ना तुझी आवडती. तीन चार दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राहत वाट पोहू साठी सागर गगन चिंबी ओलांडू पर्व सुट्टींच्या दिवसांना असतो वास निराळा घमघमणारा उन्हातही अंगाला बिलगे मायावरचा उन्हाळवारा सुट्टींच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग मरक्या विटक्या वस्तूंवरती नव तेजाची चमके झगमग. व्हेरी गुड, खूपच छान म्हटलीस तू कविता. मला सांग तन्वी की तुला मोठं झाल्यावर काय व्हायला आवडेल, काय स्वप्न आहे तुझं? सीआयडी ऑफिसर बनवा. ओ का बरं, असं तू का ठरवलंस की आपण सीआयडी ऑफिसर व्हायचं? जनसेवेसाठी. वा खूपच छान स्वप्न आहे तुझं, त्यासाठी ऑल द बेस्ट तुला. थँक्यू मॅडम. तन्वी, तुझ्याशी आणि तुझ्या मामीशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बाय बाय. बाय बाय मॅडम. बघ रेश्मा, वाटलं होतं की नाही अभ्यास थोडासा कठीण असेल असं. हो पण किती सोपा होता बघ, आणि मुलांनी सुद्धा आवडीने केलेला. हा चल बघ, आता आपण एक त्यांच्याच आवडीची एक छानची गोष्ट ऐकूया. शाळेतला पीटी पिरियड. सकाळची वेळ मुलांसाठी आरोग्यदायी असते आणि जेव्हा शाळेत आनंददायी प्रार्थना गातात त्यावेळी ते अधिकच आनंदी आणि प्रफुल्लित होऊन जातात. शाळेत सगळे जण एकत्र प्रार्थना म्हणत होते. इतनी शक्ती हमे दे न दाता, मन का विश्वास कमजोर हो ना, हम चले नेक रस्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल हो ना. प्रार्थनेनंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होत. एक एक करून सगळी मुलं आजचा परिपाठ देऊ लागले. आज शनिवार आहे, आजचा सुविचार आरोग्य हाच खरा दागिना. गट्टू नंतर चिंकी आपला परिपाठ देऊ लागली. आजचा परिपाठ, आरोग्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आजचा परिपाठ संपला. मुलांनो, गट्टू चिंकीने आज जो सुविचार सांगितलाय त्याच्याशी संबंधी मी आज एक अनाउन्समेंट करू इच्छितो. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, आपल्या पीटी टीचरच्या ट्रान्सफर मुळे गेल्या एक महिन्यापासून पीटी पिरियड झाला नाहीये, पण आज मला सांगायला आनंद होतोय, आपल्या शाळेत नवीन पीटी टीचर आले आहेत. शाळेचे नवीन पीटी टीचर सगळ्यांसमोर येऊन उभे राहिले. पीटी टीचरला समोर बघून मुलांनी तोंड वाकडी केली, कारण शाळेत कुणालाही पीटी पिरियड पसंत नसतो. मुलांनो, जसं गट्टू आणि चिंकीने आपल्या सुविचारामध्ये सांगितलं की स्वास्थ्य हीच संपत्ती आहे आणि आरोग्य हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, त्यामुळे दर शनिवारी परिपाठानंतर पीटी पिरियड घेतला जाईल आणि आज पीटी पिरियड होईल. नवीन पीटी टीचर मुलांचे उतरलेले चेहरे पाहत होते. मला असं वाटतं की तुमचे जे नवीन पीटी टीचर आहेत त्यांनी थोडं बोलावं. गुड मॉर्निंग मुलांनो, स्वास्थ्य हेच आहे जीवनाचं सार, त्याशिवाय आहे बाकी सगळं बेकार. आरोग्यम धनसंपदा हा मंत्र आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, त्यामुळे खास करून आपण आपल्या आरोग्यावरती लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे मी आज पीटी करून घेणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही हे सगळं नक्की एन्जॉय कराल. सगळी मुलं काही वेळातच पीटी युनिफॉर्म मध्ये ग्राउंड मध्ये जमा झाले. अरे बापरे, आज व्यायामाचा तास आहे, व्यायामाचे शिक्षक कडक असतात आणि हे तर सगळे खूप कडक दिसतात. खरे गट्टू, हे सर स्ट्रिक्ट वाटत नाहीत तर आहेतच, बघितलं नाहीस कसे बोलत होते. मला तर पीटी पिरियड अजिबात आवडत नाही. मला माहिती, आजचा व्यायामाचा तास खूप दमवणारा असणार आहे. किती छान होतं, व्यायामाचे शिक्षकच नव्हते. मी तर ठरवलंय, मी आज डोकं दुखतंय सांगणार आहे, म्हणजे मला उन्हात उभा राहून व्यायाम नाही करावा लागणार. गट्टू असं नको करू, सगळ्यांना थोडीच डोकं दुखतंय असं सांगता येणार आहे. पीटी टीचर ग्राउंड मध्ये येताच मुलांमधली बातचीत थांबली. ठीक आहे मुलांनो, तर आपण आज आपला पीटी पिरियड सुरू करायला जातोय, त्या अगोदर इन्स्ट्रक्शन ऐकून घ्या.
आज पहिला दिवस आहे, सो मी आज सगळं पहिल्यांदा करून दाखवेन. पीटी टीचर सोबत एक ट्रेनर आले होते जे ड्रम वाजवून इंस्ट्रक्ट करू शकतील. सावधान, आणि सगळी मुलं सावधान होऊन उभे राहिले. विश्राम, आणि सगळी मुलं विश्राम होऊन उभी राहिली. सावधान. पीटी टीचरने इंस्ट्रक्ट केल्यानंतर ट्रेनरने ड्रम वाजवायला सुरुवात केली. टीचरने पीटीचा फर्स्ट पार्ट सुरू केला. ड्रमच्या बीट वरती पीटी टीचर एक एक कसरत करू लागले. हात खाली, महात वर, महात खाली, महात वर, असं म्हणून पीटी टीचरांनी अतिशय आरामात मुलांकडून कसरत करून घेतली. बऱ्याच मुलांचे हात दुखू लागले. पीटीचा एक राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर पीटी टीचरने ट्रेनरला ड्रम थांबवायला सांगितलं. आता आपण पीटीची महत्वाची कसरत करणार आहोत. सावधान, विश्राम, सावधान. अच्छा, तर आता सगळे ड्रमच्या आवाजाकडे लक्ष देतील. ड्रम वाजू लागला. पीटी टीचरने आपले दोन्ही हात पक्षासारखे वर खाली केले आणि ड्रम कडून इंस्ट्रक्ट होताच सरांनी आपल्या डोक्यावर टाळी वाजवली. सगळ्यांनी सुरू करा, असं म्हणून पीटी टीचरांनी मुलांकडून अतिशय सहज कसरत करून घेतली. बऱ्याच मुलांचे हात दुखू लागले. सगळ्यांनी ड्रमच्या आवाजाकडे लक्ष द्यायचंय, पीटी टीचरांनी सांगितल्यानंतर ड्रम अधिक वेगाने वाजू लागला. त्याच प्रकारे मुलं आपले हात सुद्धा जोरात हवेत उडवू लागले. बंटी तर मध्येच थांबला. सरांनी त्याच्याकडे बघताच बंटी परत सुरू झाला. गट्टू चिंकी एकमेकांकडे बघून जिद्दीने कसरत करत होते. बराच वेळ पीटी कसरत चालली, मग ड्रम बंद झाला. व्हेरी गुड मुलांनो, सगळ्यांनी अतिशय छान केलं. आता मी तुम्हा सगळ्यांना कलरफुल हर्डल्स वर कसरत करणार आहे. हर्डल्स? ते तर मोठ्या शर्यतींमध्ये वापरलं जात सर. येस गट्टू, मला असं वाटतं की तुम्ही फ्युचर मध्ये मोठ्या मोठ्या रेसेस मध्ये भाग घ्यावा आणि जिंकावा पण. इन्स्ट्रक्टरने पटापट कलरफुल हर्डल्स ग्राउंड मध्ये ठेवले. अच्छा, तर सगळ्या मुलांनी आता या कलरफुल हर्डल्सच्या समोर उभं राहायचंय. अगोदर नीट माझ्याकडे बघायचंय, ठीक आहे? पीटी टीचरने सगळ्यांना इन्स्ट्रक्ट केलं. आता पीटी टीचरांनी आपला एक पाय वर करून हर्डल्स वरून एक उडी मारली. असं करत टीचरने सातही हर्डल्स वरून नी जम्प केलं. कळलं मुलांनो, आता सगळे असं करतील. ह्यात तर खूप मजा येईल. पण गट्टू, तू तर व्यायामाच्या तासाला डोकं दुखतंय सांगणार होतास ना? अरे चिंकी प्लीज, व्यायामाचे शिक्षक ऐकतील. मला पूर्ण व्यायामाचा तास उपस्थित राहायचंय. सगळे हसू लागले. एक एक करून सगळ्यांनी हर्डल सरांसारखे पार केले. वा सर, खूप मजा आली. हो सर, आम्ही नवीन व्यायाम प्रकार शिकलो. तुम्ही व्यायामाचे वेगळे प्रकार घेतले म्हणून आम्ही एन्जॉय केलं. मी पुढच्या शनिवारची वाट बघतीये. मुलं थकली खरं, पण सगळ्यांनी एन्जॉय खूप केलं. गुड गुड, पण अजून काही संपलेलं नाहीये. सर, अजून करायचंय. धापा टाकत बंटी बोलला आणि सगळे हसू लागले. अरे बंटी, आजचा पिरियड एवढाच होता. आणि हो, मी पीटी बद्दल काही अनाउन्समेंट करू इच्छितो. आपण दर शनिवारी होणाऱ्या पीटी साठी दोन मॉनिटर निवडणार आहोत, जे सगळ्यांना पुढे उभे राहून गाईड करतील. सर, व्यायामाच्या तासाचाही मॉनिटर असतो? हो हो, का नाही. मी प्रत्येक पिरियड साठी मॉनिटर ठेवतो. आणि आपल्या पुढच्या पिरियड चे मॉनिटर आहेत गट्टू आणि चिंकी. पुढच्या शनिवारी पुढे उभे राहून सगळ्या मुलांना तुम्ही पीटीच्या मुवमेंट्स करून गाईड करायचं आहे. पण सर, आम्ही नीट करतोय ना? हो सर, कारण या आधी आम्ही नीट व्यायाम केलाच नाही. हो गट्टू चिंकी, मी तुमच्या दोघांना नीट बघितलं. तुम्ही दोघे चांगला व्यायाम करत होतात, त्यामुळे पुढच्या पिरियड साठी तुम्ही दोघं मॉनिटर. थँक्यू सो मच सर. आणि अशा प्रकारे गट्टू आणि चिंकी पीटीचा खरा अर्थ ओळखू शकले आणि त्यांना पीटी पीरियडचे मॉनिटर बनवलं गेलं. रेश्मा, गोष्टीतली जी छोटी छोटी पात्र असतात ना, ती किनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे एका गावाहून एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी जात असतात.
म्हणजे स्थलांतर करतात. हा स्थलांतर करताना की नाही ते पुढच्या ठिकाणाचं नाव हे आपल्याला आधीच सांगतात. हो आणि इतिहासात सुद्धा अशी अनेक नावं दडलेली आहेत. हो आणि आज त्यातलंच एक नाव आपण शोधून काढणार आहोत, ते म्हणजे कसबा. आता कसबा कशाला म्हणतात हे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे, पण ज्यांना नाही माहिती आहे त्यांच्यासाठी हा अभ्यास आहे. आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दिलाय अभ्यास की कसबा कशाला म्हणतात याबद्दलची माहिती मिळवा आणि मित्रांना सांगा. मुलांनी मित्रांना सांगून आपल्याला सुद्धा उत्तर पाठवलेली आहे. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. वेदांत खर्डे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तारसावंगा इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो तालुका आष्टी जिल्हा वर्धा इथे राहतो. ओके बोलूयात मग आता आपण वेदांत सोबत. हाय वेदांत. हाय, कसा आहेस तू? मी चांगला आहे. व्हेरी गुड. आणि कसा चाललाय तुझा अभ्यास? खूप छान. शाबास. बरं, तुला आम्ही अभ्यासाबद्दल विचारतोय, याचा अर्थ तुला कळला असेल की आम्ही कुठून बोलतोय. कुठून? शाळे बाहेरची शाळा. व्हेरी गुड, शाबास. मग तू हा कार्यक्रम ऐकतोस का नियमितपणे? हो. आणि या शाळेचा अभ्यास सुद्धा नियमित करतो? हो. शाबास. मग आता आपण थोडासा अभ्यास करूयात आणि मग गप्पा मारूयात, ठीक आहे? हो. मग आम्हाला सांग की कसबा कशाला म्हणतात याबद्दलची माहिती मिळवली आहेस का तू? हो. सांग पाहू. कसबा म्हणजे मोठे खेडेगाव, बाजारपेठ, गावखाना, कार्यालयीन सुविधा असते त्याला कसबा म्हणते. कसबा हा शब्द उत्तर अमेरिकेचा होते. हाय, जेव्हा मुघल शासन होते तेव्हा मुघलांनी भारतात हा शब्द आणला होता. पूर्वीच्या काळी विशिष्ट प्रकारचे गुण असणारे हे लोक या ठिकाणी राहत होते. माझ्या मध्ये पण सुद्धा एक कसब आहे, म्हणजे मी भजन म्हणून मी तबला वाजू शकतो. वेदांत, आम्हाला सांग तुझ्या गावाचं नाव काय आहे? माझ्या गावाचं नाव तारासांगा आहे. अच्छा, मग तुझ्या गावातली अशी काय खासियत आहे बरं, काय वैशिष्ट्य आहे तुझ्या गावाचं? माझ्या गावात खूप छान लोके आहे आणि माझ्या गावात एक चंडिका माता आहे. अच्छा, मंदिर आहे का? हो. फेब्रुवारी महिन्यात खूप मोठे कार्यक्रम होते. अच्छा, वा वा, छान. आणि वेदांत, तुला कोणकोणत्या गोष्टींची आवड आहे अभ्यासा व्यतिरिक्त? मला तबल्याची आवड आहे आणि मी भजन म्हणून तबला वाजू शकतो. क्या बात है. मग तू तबल्याचं कोणाकडे शिक्षण घेतोयस का? हो घेतलाय, माझा स्कोर झालाय मॅम. मी तबला वाजून दाखवू का? अरे वा, वाजव की नक्कीच. आणि भजनही म्हण. शिव शंकर भवानी तलवार, नरराक्षसांचा बरुनी द्वार, धन्नी मातेचा तू केला उदार. जय देव जय देव जय जीवन. आम्हाला तुझा खरंच खूप अभिमान वाटतोय. थँक्यू मॅम. तू भजन छान म्हटलंस, तू तबला वादन सुद्धा सुंदर केलंस, क्या बात आहे. वेदन, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? डॉक्टर बनायचंय. अरे तू इतका छान तबला वाजवतोस, मग तबला वादक हो की नावाजलेला? दोन्ही पण करायचंय मॅम. बर, दोन्ही कर. खूप छान वाटलं वेदन, तुझ्याशी बोलून आम्हाला खूप मज्जा आली, खूप आनंद वाटला आणि तुझा अभिमानही वाटतोय. अशीच अभ्यासात आणि तुझ्या कलेमध्ये प्रगती करत राहा. शुभेच्छा तुला. बाय बाय. बाय बाय. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत हसीना करंडे, शोभा पदा आणि
ताई आणि पूनम ताई नमस्कार. कशा आहात तुम्ही तिघी जणी? मी छान आहो. छान आहो. अरे वा, खूपच मस्त वाटलं हे ऐकून. आणि मला सांगा, कसा चाललाय मुलांचा अभ्यास तुमच्या गटातल्या? आमच्या मुलांचा अभ्यास बोस छान मजेशीर चालतो. वा वा वा. आणि तुमच्यापर्यंत निपुण महाराष्ट्रातर्फे जे व्हिडिओ पाठवले जात आहेत ते पोहोचतायत का? हो मॅडम, ते पोहोचतात ना. आम्ही आमच्या मुलांना पण दाखवत असतो ते. अरे वा. आणि मग हे मुलांना व्हिडिओ जेव्हा तुम्ही दाखवता तेव्हा त्याचा प्रयोग पण तुम्ही गटामध्ये करून बघता की नाही? हो करतो ना आम्ही. आणि मग मुलांना पण मजा येते आणि तुम्हाला पण मजा येते का मुलांसोबत हे सगळे प्रयोग करून बघताना? हो हो मॅडम. वा वा वा. शिकवायला सुद्धा मजा येतो, त्यांना शिकायला मजा येतो. छानच. तुमच्या गटाचं नाव काय ठेवलंय तुम्ही? आम्ही आमच्या गटाचे नाव जिजाऊ माता ठेवले. का बरं, हेच नाव का ठरवलं तुम्ही? म्हणजे जसे बाबा जिजाऊ माताचे शिवबा जसे म्हणजे ते घडवले, आपण की आपल्या मुलांना घडवावा असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही हे जिजाऊ माता गट ठेवले. वा वा, ऐकून खूप छान वाटलं हे. पण आम्हाला सांगा की तुमच्यापर्यंत आता किती व्हिडिओ पोहोचलेले आहेत? आतापर्यंत 12 आले. शेवटचा व्हिडिओ तुम्हाला कुठचा मिळाला? किचन, म्हणजे स्वयंपाकाबद्दलचा. नाही का, सगळ्यात शेवटचा व्हिडिओ तुम्हाला किचनचा मिळाला बरोबर, स्वयंपाकाविषयीचा. मग हा प्रयोग तुम्ही गटामध्ये कसा करून बघितला? काय काय सांगितलं मुलांना स्वयंपाकाबद्दल? म्हणजे कधी भाजीपाला वगैरे चिरत असताना आपण भेंड्या वगैरे चिरत असतो, त्यांच्यामध्ये सांगत असतो काही एक भेंडी आहे, ही दुसरी भेंडी आहे, तिसरी भेंडी आहे, अशा प्रकारे सांगत असतो. वा मस्त. आणि अगदी सुरुवातीला एक असा व्हिडिओ होता की टेबलाच्या वर आणि टेबलाच्या खाली काही वस्तू ठेवायच्या होत्या बरोबर शोभा ताई? आम्हाला सांगा की मुलांनी बरोबर ओळखलं का कुठल्या वस्तू वरती ठेवल्या होत्या आणि कुठल्या वस्तू खाली ठेवल्या होत्या? त्यानंतर असा एक प्रयोग होता की पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू आणि काही वस्तू पाण्याच्या तळाशी जातात, हा प्रयोग गटामध्ये करून बघितला? हो हो बघितलो. जसा मुलांना एक कागद घेतला, त्याचा डोंगा करून बघितले नाव, ती वस्तू पाण्यावर तरंगते का ती बघून दाखवली आम्ही मुलांना. बोटांना जो एक दगड टाकला तर तो खाली जातो, किंवा एखादी जड वस्तू ती खाली जाते ते पण आम्ही मुलांना सांगितले. हलकी ते पण सांगितले. हा, एक असा प्रयोग होता की फुलपाखरामध्ये रंग भरायचे होते पण ते चित्र आधी अर्धच होतं, ते चित्र मुलांना पूर्ण करायचं होतं, हा प्रयोग केला का गटामध्ये? हो. आणि मग एक प्रयोग असा होता की आकार मुलांनी ओळखायचे होते, चांदणी, चौकोन, गोल, त्रिकोण, चौरस, आयत, ओळखले का मुलांनी बरोबर? हो मॅडम, ते ओळखतात मुलं. अरे वा. वा मस्त. तुम्ही वेगवेगळ्या घरातल्या वस्तूंचा वापर करता ह्याच्यासाठी? जसा डब्बा असला गोल आहे, गोल आहे, चौकोनी डब्बा असला तर चौकोनी आहे, म्हणजे असे आम्ही सांगत असतो त्यांना. वा छानच. आणि एक प्रयोग असा होता की वस्तूंमधला किंवा आकारांमधला फरक ओळखायचा होता, मोठ्या आकाराची वस्तू, लहान आकाराची वस्तू आणि त्याहून लहान आकाराची वस्तू, हा फरक ओळखला का मुलांनी बरोबर? हो मॅडम, तो पण ओळखतो. म्हणजे मोठी वस्तू कोणती आहे, त्याच्या मधली वस्तू कोणती आहे आणि सर्वात लहान कोणती आहे ते पण ओळखतात मुले. मस्त. तसंच एक प्रयोग असा होता की इंद्रधनुष्यामध्ये रंग भरायचे होते, केला का बरोबर मुलांनी, रंग भरले का व्यवस्थित? हो मॅडम, ते पण भरले त्यांनी. जे झाडाची फुलं राहतात ना, हे कोणत्या कलरचे आहेत का, त्याच्यावरून आम्ही त्याला कलर सांगत असतो का पिवळ्या कलरचा आहे, गुलाबी कलरचा आहे, त्याच्यावरून त्याला इंद्रधनुष्याचे कलर भरायला सांगितलं होतं. वा वा वा. एक प्रयोग असा होता की कपडे तयार करायचे होते, काही कार्ड बनवायची होती, बाराखडी, मुळाक्षर आणि अंकांची, बनवली का तुम्ही मातांनी मिळून सगळ्यांनी? हो मॅडम. किती दिवस लागले तुम्हाला सगळ्या मातांना एकत्रितपणे हे कार्ड बनवायला? 4 दिवस लागले मॅडम. हो, काही शब्द विचारले का तुम्ही त्यांना? हो मॅडम, विचारले. वा मस्तच. मला सांगा, हे सगळा प्रयोग तुम्ही गटामध्ये करून बघत असताना मुलांना पण मजा येते का? हो मॅडम, मुलांना पण मजा येते, आम्हाला पण मजा येत असते. बरं, मला सांगा तुम्ही हे सगळा प्रयोग करून बघत असताना घरची मंडळी पण तुम्हाला मदत करतात का? हो हो मॅडम. आणि मुलांचे बाबा पण आता मुलांचा अभ्यास घेतात का? हो, आल्यानंतर घरी मुलांची बॅग तपासत असतात काय का नाही, सरांनी काय शिकवले त्याबद्दल. आणि आमचे सर नाही का, सर आम्ही तपासणी करत राहतो, ग्रुपमध्ये पण टाकत असतात अभ्यासक्रम मुलांचा. तरी पण आम्ही मुलांना मुद्दाम विचारत असतो की सरांनी काय शिकवले तुम्हाला, म्हणजे आम्हाला पण माहित असते पण तरी पण आम्ही मुद्दाम विचारत असतो की सरांनी काय शिकवले. मग मुलं सांगतात का हे शिकवले, त्यानंतर आम्ही आपल्या ग्रुपवर जे काही त्यांचा म्हणजे जो शिक्षण असतं तो आम्ही त्यांना दाखवत असतो नंतर. वा वा वा. आणि मला सांगा, तुमची आठवड्यातली मीटिंग जी आहे ती कुठल्या वारी ठरलेली असते? आम्ही रविवारी घेतो मॅडम, म्हणजे रविवार दिवस हा सुट्टीचा दिवस
दिवस असते, चांगला दिवस असते, सगळ्यांना पण सुट्टी असते, कर्मचारी वगैरे असतात त्यांना पण सुट्टी असते म्हणून. बरोबर. आणि मग तुमच्यासोबत तुम्ही मुलांना पण घेऊन बसता का? हो हो मॅडम. अरे वा, मस्तच. ऐकून खूप छान वाटलं की मुलांमध्ये पण आता प्रगती होते आणि तुम्हाला पण खूप मजा येते ह्या व्हिडिओज मधले प्रयोग करून बघताना. हो मॅडम. आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल हसीनाताई, शोभाताई आणि पूनमताई खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. बाय बाय. बाय, सी यू मॅडम. नक्की अंतर किती कापलं, किती लांबचा प्रवास केला, यापेक्षा तो प्रवास कशा पद्धतीनं केला याला महत्व आहे. म्हणजे कसं तर गावातलं एखादं अंतर पार करताना आपण नुसतीच भरभर पावलं टाकली आहेत की छान निरीक्षण करत निसर्गाचा आस्वाद घेत आपल्या इच्छित स्थळी पोहोचलोय हे जाणून घेणं महत्वाचं असतं. असाच अभ्यास नक्कीचा प्रवास अनुभवूया पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.